एस एम स्टडीज यूट्यूब चॅनल अंतर्गत स्वाध्याय माला उपक्रम आपले सहर्ष स्वागत इयत्ता आठवी विषय मराठी पाठ घाटात घाट वरंधा घाट स्वाध्याय प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा एक सोसाट्याचा वारा दोन मातीचा सुगंध प्रश्न दुसरा पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतकता तयार करा पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात दोन ते क्षण डोळ्यांसमोर येऊ लागतात पापण्यातून अलगतपणे वाहून जातात नंतर मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही प्रश्न तिसरा खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा अ जिगरबाज भटके ज्यांना आयुष्यात काही थरार अनुभवायचा आहे जे निसर्गाचे मनोहर रूप पाहण्याकरता कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार असतात असे मनसोक्त फिरण्याची आवड असलेले लोक आ रंगिली पायवाट निसर्गातील विविध रंगांनी सजलेली पायवाट इ डोंगराची सोंड डोंगरातील सोंडेच्या आकाराची उत्तरण असलेला भाग प्रश्नचार तुमच्या शब्दात माहिती लिहा अ वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा उत्तर पावसामुळे वरंधा घाटाला एक निराळी शोभा आली आहे येथील धबधबे आवाज करत वाहणारे वारे हिरवेगार रान खळाळत वाहणारे पाणी यामुळे घाट सजला आहे येथील पावसाळी चिंब वातावरणात भजी वडे चहा असे गरमागरम पदार्थ विकणाऱ्या टपऱ्या या वातावरणाला अजून मोहक बनवतात हा घाट केवळ निसर्ग सौंदर्याची उधळणच करत नाही तर जिगरबाजांकरता थराराची पर्वणी घेऊन येतो असे हे मनोवेदक चित्र डोळ्यांना खूप सुखावते प्रश्न चार आ कावळ्या किल्ला उत्तर वरंधा घाटातील थरारक ट्रेकचा अनुभव देण्याकरता बराच मोठा असलेला कावळ्या किल्ला नेहमीच सज्ज असतो श्री वाघजाई मंदिर त्याच्या बाजूला असणाऱ्या पाषाणाच्या नऊ पाण्याच्या टाक्या जोत्याचे बुरुजांचे अवशेष हे सारे काही येथील समृद्ध इतिहासाची साक्ष देतात देश व कोकण या भागांना जोडणाऱ्या या प्रदेशातील वरंधा घाट हा कावळ्या किल्ला पोखरूनच तयार केला आहे हा किल्ला ट्रेकर्ससाठी पर्वणीच असा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी व अप्रतिम सौंदर्य लाभलेला किल्ला हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरू शकते खेळू या शब्दांशी अ खाली दिलेल्या विशेष आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा एक विहंगम दृश्य दोन गरमागरम कांदाभजी तीन घोंगावणारा वारा चार काळाशार पाषाण पाच अरुंद पायवाट आ खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा अ पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे उत्तर कडे आणि वर आ चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही उत्तर आतल्या सारखी इ जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे उत्तर साठी प्रश्न ई खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा अ घाटात घाट वरंधा घाट बाकी सब घाटिया उत्तर उद्गारवाचक चिन्ह आ गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात पहिलं चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह दुसरं पूर्णविराम चर्चा करूया वरंधा घाटातील टपऱ्यांमधील चमचमीत मेनूंबाबत चर्चा करून एक सुंदर मेनू कार्ड तयार करा त्याबाबत मित्रमैत्रिणींशी चर्चा करा मेनू कार्ड हॉटेल कोकण देश मेनू एक वडापाव पंधरा रुपये दोन कांदा भजी तीस रुपये तीन पाव चाळीस रुपये चार कटवडा पस्तीस रुपये पाच चहा आठ रुपये घाटातील चमचमीत खा आणि निसर्गाचा आस्वाद घ्या कोकणातील गोडवा आणि देशातील झणझणीतपणा फक्त कोकण देश टपरीवरच शोध घेऊया आंतरजालाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्याविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा एक थळघाट म्हणजेच कसारा घाट जोडलेली शहरे नाशिक मुंबई त्याला महामार्ग क्रमांक तीन असंही म्हणतात लांबी आहे सात किलोमीटर दोन बोरघाट पुणे मुंबई पंधरा किलोमीटर तीन आंबाघाट रत्नागिरी कोल्हापूर ही शहरे जोडलेली आहेत लांबी अकरा किलोमीटर चार फोंडा घाट कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा लांबी नऊ किलोमीटर पुढचा घाट आहे आंबोली सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव लांबी बारा किलोमीटर पुढचा घाट कुंभारली घाट जोडलेली शहरे चिपळूण कराड लांबी सहाशे पंचवीस मीटर शेवटचा घाट वरंदा घाट जोडलेली शहरे भोरमहाड सहा किलोमीटर याशिवाय अन्यही अनेक घाट आहेत त्यांची माहिती तुम्ही आंतरजालावरून म्हणजेच इंटरनेटवरून घेऊ शकता प्रिय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या पाठाचा स्वाध्याय बघून पूर्ण झाला आहे तुम्ही याचे लेखनही वहीत पूर्ण केले असेल आता आपण याच्यावर आधारित एका टेस्टकडे वळूया टेस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून टेस्ट सोडवा सर्व प्रश्न सोडवा आणि सबमिटवर क्लिक करा तुम्हाला तुमचे गुणही लगेच कळतील धन्यवाद